सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ईडी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता राज ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होतील असं समजतंय. कृष्णकुंजमधून ते 10:30 सुमारास निघतील असा अंदाज आहे. सीएसएमटी स्थानकाजवळच्या बल्लाड पियर भागामध्ये ईडीचं कार्यालय आहे. या भागाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी फोर्ट आणि बल्लाड पियर या भागामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंच रस्त्यावरील फेरीवाल्यांनाही हटवण्यात आलेलं आहे. 2008 साली झालेल्या कोहिनूर मिल जागेच्या व्यवहार प्रकरणी राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे. आपण बघतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज ईडीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता राज ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल होतील असं समजतंय. कृष्णकुंजमधून ते 10:30 सुमारास निघतील असा अंदाज आहे. सीएसएमटी स्थानकाजवळच्या बॅलार्ड पियर या भागामध्ये ईडीचं कार्यालय आणि या भागाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे कारण कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी फोर्ट आणि बॅलार्ड पियर या भागामध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसंच रस्त्यावरील फेरीवाल्यांना सुद्धा हटवण्यात आलंय. 2008 साली झालेल्या कोहिनूर मिल जागेच्या व्यवहार प्रकरणी राज यांची चौकशी होणार आहे. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना ईडीनं नोटीस बजावल्यापासून एक जोरदार चर्चा आणि रणकंदन महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं पाहायला मिळत आहे. राजकीय रणकंदन सुद्धा यामध्ये पाहायला मिळत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हा सूडबुद्धीनं सरकार कारवाई करत असल्याचं नोटीस पाठवली असल्याचा आरोप सुद्धा अनेक वेळा केलेला आहे. बॅलार्ड पियर परिसराला आपण बघतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे. राज ठाकरे 10:30 कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानावरून निघतील आणि 11 वाजता ते ईडीच्या कार्यालयामध्ये पोहोचतील. उन्मेष जोशी यांना सुद्धा ईडीनं नोटीस पाठवली आहे आणि या सगळ्यामध्ये त्यांची सलग काल 3र्या दिवशी सुद्धा चौकशी झालेली आहे. राजन शिरोडकर यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. अधिक माहिती घेऊयात. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सागर, आपण बघतोय राज ठाकरेंची आज चौकशी होते, 11 वाजता ते पोहोचतील ईडीच्या कार्यालयात अशी माहिती मिळते. तो आता सध्या त्याच परिसरामध्ये आहेत. काय परिस्थिती आहे तिथली? संदीप, आत्ता मी शिवाजी पार्क येथील कृष्णकुंज जिथे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्याच्या बाहेर आहे. एकतर मुळात पहाटेपासून इथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं तर पोलिसांच्या व्हॅन्स इथे लावण्यात आलेल्या आहेत. पोलिसांच्या 3 दिशेला व्हॅन्स आहेत. एकतर सावरकर रस्ता, शिवाजी पार्क आणि दुसरं म्हणजे व्ही बी राऊत मार्ग. अशा तिन्ही ठिकाणी जाणारे राज ठाकरे यांच्या निवासस्थानाकडचे जे घर आहे तिथे पोलिसांनी आत्ताच बॅरिकेड्स रात्री उशिरा लावून ठेवलेले आहेत. कारण की जो समोरून रस्ता दिसतोय तो राज ठाकरे यांच्या घरातील मुख्य प्रवेशद्वार आहे. याच ठिकाणी गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार साधारणतः 10:30 राज ठाकरे हे घरातून कृष्णकुंज इथून निघतील असं सांगितलं गेलेलं आहे. त्या आणि 11 ते 11:15 दरम्यान ते ईडीच्या ऑफिसला पोहोचतील. एकूण जर पाहिलं तर ईडीच्या कार्यालयाच्या इथे सुद्धा देखील रात्री उशिरा काल खूप मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तिथे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा रात्रीपासून सक्रिय झालेल्या आहेत. कुठे ना कुठेतरी मनसेचे पदाधिकारी यांना राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की गर्दी करू नये, गोंधळ घालू नये अशा स्वरूपाचं. पण तरी देखील सगळ्या काही गोष्टी लक्षात घेऊन पोलीस सतर्क आहेत. कारण की कुठे ना कुठेतरी जर गोंधळ झाला तर तो सर्वसामान्यांना त्रास होऊ नये यासाठी राज ठाकरे साधारणतः 10:30 ते 11:15 दरम्यान कृष्णकुंज येथून निघतील. जायला साधारणतः ईडीच्या कार्यालयामध्ये जो प्रवास जर पाहिला तर साधारणतः 10 ते 12 किलोमीटरचा प्रवास आहे हा इथून. त्यामुळे ट्रॅफिकचा जर वेळ जर कन्सिडर केला तर एक साधारणतः 1/4 ते 1/4 तास हा वेळ लागेल. 11:15 ते 11:30 दरम्यान ईडीच्या कार्यालयात राज ठाकरे पोहोचतील असं सांगितलं गेलेलं आहे. ईडीच्या कार्यालयाने देखील 11:30 पर्यंत राज ठाकरे यांनी हजर व्हावं अशा स्वरूपाच्या सूचना दिल्याचं समजतं. अगदी राज ठाकरे 10:30 वाजता तिथून निघतील आणि या सगळ्याचे अपडेट सागर आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेले आहे संपूर्ण.